पीडीसीच्या या आपल्या प्रशिक्षण सत्रामध्ये फिश फार्मिंग आणि मार्केटिंग हा विषय घेऊन आपण जे मॉड्यूल या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे, तर या मॉड्यूलच्या आजच्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जे जे लोक याला जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं आणि परिसर आणि कारंडे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपला अनुभव कथन केला आणि आम्ही जे जे काही तुम्हाला थेरॉटिकल गोष्टी सांगितल्या किंवा आमच्या या विभागातल्या कार्यामधून किंवा कामामधून जो काही आम्हाला अनुभव आला या अनुभवाचं शेअरिंग आम्ही तुमच्याशी जे केलं त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत काय पोचलं हे महत्त्वाचं आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचलेलं आहे. फक्त आता कसं आहे, आम्ही एखादं एक्झाम्पल तयार करतो म्हणजे वन एक्झाम्पल इज बेटर दॅन 10 प्रिसेप्ट असं म्हटलं जातं. म्हणजे 10 उपदेश करण्यापेक्षा एक उदाहरण जे असेल ते आपल्याला जास्त स्फूर्तीदायक असतं किंवा मोटिवेटिव्ह असतं असं म्हटलं जातं. तर निश्चितपणे रमेश कारंडे साहेबांचं जे उदाहरण आहे ते आपल्या सर्वांना मोटिवेटिव्ह आहे आणि आता या सत्रामध्ये या सेशनमध्ये जे जे कृषी विभागातले अधिकारी कर्मचारी बंधू जे आहेत किंवा भगिनी असतील तर त्यांनी यांचं यशोगाथा ही प्रत्येक जसं आपण बांधा बांधावरती म्हणतो तसं प्रत्येक शेततळ्यावरती पोचवावी, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी. आणि बाबा तुम्ही काही करू नका, नुसते मासे आणा आणि जसा मासा सुद्धा हा आपला पवित्र आहे म्हणजे मत्स्य हा आपल्या एकूण अवतारापैकी एक अवतार आहे तर त्यामध्ये पहिलाच आपला प्राथमिक अवतार आहे तर हा आपण आपल्या तळ्यामध्ये ठेवला तर एक शुभ लक्षण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या माशांना काही द्या अगर न द्या तुम्हाला मात्र ते मासे काहीतरी देऊन जातील त्यांच्या पूर्ण जीवनक्रमामध्ये. अगदी लक्षात ठेवा, माशांची मृत्यू जरी झाली तरी काय होणार आहे, मासे त्या गाळामध्ये किंवा चिखलामध्ये जातील आणि त्यांचं शेवटी कॅल्शियम फॉस्फरस आपण जे आहे ते विघटन होऊन परत आपल्या त्या इकोसिस्टममध्ये येणार आहेत आणि ते जर परत शेतीला गेले तर त्याला आपल्याला NPK हा परत मिळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जण हा आपण म्हणतो माती असेशनी मातीत मिसळशी, म्हणजे आपला सुद्धा देह अनंतात विलीन झाल्यानंतर तो मातीमध्येच जाणार आहे. शेवटी त्याची राख जरी झाली तरी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. तर तशा पद्धतीने मासे जरी मृत झाले तरी काय काळजी करू नका, त्यांचं कुजून किंवा त्याच्यापासून परत आपल्याला आपल्या शेत पिकांसाठी जे आपण पाणी देणार आहोत त्याच्यामध्ये त्यांचं योगदान निश्चितपणे राहणार आहे. आणि याशिवाय म्हणजे हे अतिरिक्त म्हणजे प्रमुख फायदे असं समजा तुम्ही, आता त्याने सांगितलं की मी केवळ मासे नसताना मी त्याच्यावरती पीक घेतलं त्यावेळेला मला काय अनुभव आला आणि मासे टाकल्यानंतर पीक घेतलं त्यावेळेला काय अनुभव आला, त्यामुळे हे समक्ष उदाहरण आहे आणि आपण लोकांना सांगू शकतो की बाबा हे असं असं उदाहरण आहे तुम्ही पण त्याप्रमाणे करा. आणि आपण आता चांगल्या बीजाची पण हमी घेतलेली आहे. आपण बघूया आमचे जे मत्स्य संवर्धक आहेत त्यांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून संध्याकाळच्या सेशनमध्ये थोडंसं त्यांचं 1-2-5 मिनिटं त्यांची आपण मुलाखत पात्र घेऊया आणि ते कसे कसे प्रयत्न करतील. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मी बोलतो त्यावेळेला काहीतरी विथ ड्यू रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे दोन्ही दृष्टीनं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आणि ह्याच्या आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा मानसिक ह्याच्यामध्ये सुद्धा मॉरल दृष्टीनं सुद्धा मी सांगतो की तुम्हाला तिथं चांगलं पैशाचं चीज होईल आणि त्यामुळे तुम्हाला संख्या चांगली मिळेल, चांगल्या क्वालिटीचं बीज मिळेल. आत्ता सुद्धा त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत उपलब्ध, ग्रुपवरती असेल तर ग्रुपवर पण टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यामध्ये तुम्ही चांगलं बीज शेतकऱ्याला उपलब्ध करून द्या, कुठे मिळते ते सांगा आणि प्रत्येक तालुका तालुक्यामधनं आम्ही हा संदेश पोचवू आणि त्यांच्याकडनं एकत्रित मागणी जर आली तर त्यांना एकत्रितपणे बीज नेणं सुद्धा परवडेल. कारण शेततळ्याला किती 1,000-1,500-2,000 लागणार आहे बीज ते आणण्यासाठी त्याला 50-60-100 किलोमीटरचा प्रवास करायला लावू नये, त्या तो करेलही काय प्रश्न नाही पण तो अनावश्यक खर्च सुद्धा आपण एकत्रितपणे जर लोकांनी नेलं तर ते फायदेशीर पडेल. गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला पहिला सीझन त्या ठिकाणी सुरू केला त्यावेळेला गडहिंग्लज विभागातल्या लोकांनी एकत्रितपणे 5-6 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बीज नेलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत. रेडेकर म्हणून आहेत, देसाई म्हणून आहेत, तर अशा लोकांचे त्या भागामध्ये सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले मिळालेले आहेत. तर विद्या आपण या दृष्टिकोनातून मोटिवेट करावं
कालपासून आपण पंगेशेस, काल परवापासून पंगेशेस वगैरे आपण ऐकतो आहोत. काल सावंत साहेबांनी सांगितलं किंवा त्यांचा सुद्धा अनुभव देशमुख साहेबांचा तसाच आहे, पंगेशेसला खास, पंगेशेस आणि तिलापिया खास लक्ष असेल तरच तो करावा. खास लक्ष देऊन जे शेततळ्याचा उपयोग करणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यातलं तांत्रिक माहिती आपण थोडक्यात घेऊया आणि त्याची सुद्धा एक यशोगाथा आहे. म्हणजे आरटीओच्या याच्यामधून आरटीओ इन्स्पेक्टर रिटायर झालेले कर्नाळे साहेब म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा मागील त्याला शेततळ्यामध्ये एक शेततळ घेतलेलं आहे आणि त्या शेततळ्यामध्ये साधारणतः 13-14 गुंठ्याचं शेततळ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कसे यशस्वी झालेले आहेत, कसं चांगलं त्याच्यामधून नफा मिळवलेला आहे, जिवंत मासे विक्रीचा त्यांनी कसा प्रयत्न केलेला आहे, हे सर्व आपण थोडंसं त्या ठिकाणी बघणार आहोत या सेशनमध्ये. आणि दुपारच्या सेशनमध्ये आपण शासकीय योजनांचा आढावा घेणार आहोत. आता पंगेशियस मत्स्य शेती तुमच्या समोर पीपीटी दिसते आहे. हां, तर याच्यामध्ये पंगेशियस मत्स्य शेतीची आवश्यकता काय आहे? तर पंगेशियसला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. कालच माझ्याकडे आपल्याकडे शाहवाडीचे परीट कोण आहे, शाहवाडी त्या बाजूला कोकरूडच्या तिथले एक परीट म्हणून शेतकरी आहे, त्यांचा मला काल संध्याकाळी फोन आला होता. तर त्यांनीही त्यांच्या याच्यामध्ये पंगेशियसची शेती केलेली आहे शेततळ्यामध्ये. 13-14 गुंठ्याचं शेततळ आहे आणि 180 रुपये, नाही कटला त्यांनी 180 रुपयाने विकला आणि पंगेशियस 250 रुपये रेट मिळाला, 250 रुपये. आणि त्यांनी एक 500 लिटरची चौकोनी टाकी घेतलेली आहे पाण्याची आणि त्याच्यामध्ये 35-40 किलो जेवढी डिमांड असेल तेवढी बुधवार आणि रविवार या दोन दिवशी काढून ते मासे ठेवतात तळ्यामधले आणि त्याची विक्री करतात. तर तळ्यावरती त्यांना 800 रुपये रेट मिळतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की पंगेशियसला भाव मिळत नाही, तुम्ही टनाने एकदम जर 5-6 टन जर बाजारामध्ये आणला आणि त्याला जर तेवढी मागणी नसेल तर डिमांड सप्लाय हे तुम्हाला सांगण्याची मी काही गरज नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. ज्या वेळेला डिमांड अधिक असेल त्यावेळेला सप्लाय जर कमी पडला तर तुमच्या भाव तुम्हाला भाव मिळणार आहे. विजय परीट म्हणून ते आहेत. तर त्यांच्याशी काल रात्रीच माझं बोलणं झालं तर त्यांना सुद्धा त्याच्यातून चांगलं उत्पादन आणि उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजे अर्थात त्यांचं ते मातीचं शेततळ आहे, अजून त्यांनी लाईनिंग केलेलं नाही आहे, असं असताना सुद्धा त्यांना चांगलं त्याच्यातनं उत्पादन आणि उत्पन्न आहे. तर त्या दृष्टिकोनातून पंगेशियसला बाजारात चांगली मागणी आहे. याच्यामध्ये सुद्धा काटे खूप कमी आहेत आणि लहान मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारे खाता येतं त्यामुळे, आणि चवीला पण चांगलं आहे त्यामुळे. टाकळी जी आपण म्हणतो ती टाकळी हाच प्रकार आहे. तर त्यासाठी बाजारात चांगली मागणी असल्यामुळे आपल्याला विक्रीला असू शकेल. पण जिवंत मासा जर आपण विक्री करायचं म्हटलं तर आपल्याला सर्वात अधिकतम दर त्या ठिकाणी मिळू शकतो. याची वाढही जलद आहे. याचा दुसरा एक गुणविशेष असा आहे की हा मासा वायू श्वसन करणारा असल्यामुळे बाकीचे जे मासे आहेत ते पाण्यात विरघळलेलाच प्राणवायू घेणार आहेत. मग कटला, रोहू, बाकीचे मासे असतील तर आपण जे मासे बघितले ते, परंतु पंगेशियस हा असा मासा आहे की तो वायू श्वसन करणारा असल्यामुळे या ठिकाणी प्राणवायू जरी कमी असला, प्राणवायूचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्या पाण्यामध्ये तो इतके त्याच्यामध्ये रेंज आहे. म्हणजे तुम्हाला जास्त तिकडे लक्ष देणं शक्य नसेल किंवा त्याला कृत्रिम खाद्य घालायचं नसेल. आपल्याला जे आता जसं कारडे साहेबांनी सांगितलं की पेंट, कोंडा वगैरे असं घालून मी वाढवलं, तशा पद्धतीमध्ये राहिलेलं वेस्टेज जरी असलं तरी हा खाऊन वाढतो पंगेशियस. त्यामुळे 75,000 ते 7,500 ते 10,000 पिंजऱ्यामध्ये जर आपण टाकले, म्हणजे 10 मीटर बाय 5 मीटरच्या पिंजऱ्यामध्ये, तरी सुद्धा त्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि एकदम तुम्हाला हाय डेन्सिटीनं करायचं असेल स्टॉकिंग तर 20,000 पंगेशियस मत्स्यबीज एका पिंजऱ्यामध्ये आपण त्याचं संचयन करू शकतो. त्यानंतर या पाण्यामध्ये जर 6.5 ते 7.5 हा त्याचा पीएच म्हणजे सामू असेल तर त्याची वाढ चांगली होते. आणि यासाठी पीएच करेक्शनसाठी आपल्याला 300 ते 500 किलो चुना हा त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमचं तळं असेल तर
त्या ठिकाणी आपण त्या प्रकारे चुन्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आता तळ्यामध्ये आपण सुरुवातीला 5 ते 7 फूट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 30,000 ते 1,50,000 इतकं मत्स्यबीज त्या ठिकाणी 2 इंचाचं म्हणजे बोटुकली मत्स्यबीज जे सांगितलं तुम्हाला तर ते त्या ठिकाणी आपण संचयन करायचं आहे. म्हणजे एवढी वाईड रेंज आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मत्स्य संवर्धन किंवा पंगेशी संवर्धन करू शकतो की म्हणजे त्याच्यामध्ये आपण विरळ पद्धतीचं म्हणतो मत्स्यबीज निर्मिती मत्स्य संवर्धन किंवा अर्ध सघन आणि सघन म्हणजे एक्सटेन्सिव्ह सेमी इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह अशा याच्यामध्ये ही रेंज दिलेली आहे 30,000 पासून 1,50,000 पर्यंत 2 इंचाचं पंगेशीचं बीज आपण सोडू शकतो. आता काही शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की 2 इंची बीज त्यांनी घेतलं मत्स्यबीज पुरवठादाराकडून परंतु त्यांना त्याच्यापासून उत्पन्न फारसं मिळालं नाही मग त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी काय केलं की 100 ग्रॅम वजनाचं पंगेशीचं मत्स्यबीज घेतलं आणि ते 9 महिन्यामध्ये जे 100 ग्रॅमचे होते त्याचे 1 किलो झाले. म्हणजे बघा असे कुठली बँक नाही असा कुठला व्यवसाय नाही की मी 100 ग्रॅम म्हणजे 10 रुपये टाकले आणि त्याचे 100 रुपये झाले. म्हणजे लिटरली 100 रुपये जरी तुम्ही नाही पकडले निम्मे पकडा तर 50 जरी झाले तर 5 पट होण्यासाठी आपल्याला किती वर्ष आज तुम्ही पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर त्याची दाम दुप्पट व्हायला 7-7.5 वर्ष लागतात. इथे आमच्याकडे किमान 10-12 महिन्यामध्ये तुमचे तिप्पट चौपट होते. तुम्ही 10-20 हजार खर्च केले तर तुम्हाला 1-1.5 लाख मिळणार आहे. आता कारणे साहेबांनी सांगितलं त्यांनी मला वाटते फार तर 10,000 खर्च झाला असेल त्यांचा अजून ते इथंच आहेत ते सांगतात मान हलवत आहे 10,000 खर्च आणि 90,000 प्रॉफिट असा कुठलाही व्यवसाय नाही. म्हणून याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे कारण आमची जी व्यक्तिगत भावना आहे किंवा आम्ही जे काम केलं त्यातनं जी आमची धारणा निर्माण झालेली आहे हे पोचवणारे तुम्ही आमचे वर्किंग हँड्स आणि प्रचारक आहात तर त्या दृष्टीनं तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि लोकांना त्याप्रमाणे उद्युक्त करावं. त्यानंतर पाण्याची क्षारता सांगितलेली आहे हे चुकून -8 आणि 2 पडलेलं आहे तर ते 2 PPT आहे वरती पण आपण घेतलेलं आहे आणि सामू 7.5 ते 7 सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. आता तापमानावरती आपलं कंट्रोल नाही आहे तरी सुद्धा पंगेशीसच्या चांगल्या वाढीसाठी 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान असणं आवश्यक आहे. आपल्याकडे बराच कालावधीमध्ये हे टेम्परेचर मिळू शकतं. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जाईल जरी जास्त गेलं तरी रूम टेम्परेचर किंवा हवामानाचं जे तापमान आहे त्याच्यापेक्षा पाण्याचं तापमान हे उन्हाळ्यामध्ये कमी असतं आणि हिवाळ्यामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक असतं. याचा थोडासा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर विद्राव्य प्राणवायू जे आहे ते 1 PPM इथे काहीतरी PPT करताना थोडेसे आकडे हे झालेले आहेत तर तुम्ही त्याप्रमाणे जरा लक्षात ठेवा 1 PPM 71 PPM नाही येते. दुसरे मला आत्ता लगेच आठवलं आपण जे मत्स्योत्पादनाचे आकडे जे घेतलेले आहेत जागतिक स्तरावरचे किंवा आंध्रामधले वगैरे तर ते करताना काय झालेलं आहे MT याचा अर्थ मिलियन टन त्या ठिकाणी मेट्रिक टन असा घेतले गेलेला आहे चुकून ते टायपिंग हे झालेले आहे एरर आहे तर मी समक्ष सांगताना ती दुरुस्त करून घेतोय.
फक्त आता तुम्हाला जर याच्यामधनं पीपीटी मिळाले असतील तर ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे त्या ठिकाणी मेट्रिक टन ते मिलियन टन्स असं पाहिजे प्रत्येक ठिकाणी, तर ते मिलियन टन असं त्याचे करेक्शन करायचे आहे. आणि इथं सुद्धा एक पीपीएम वरती आपण घेतलेलं आहे त्यामुळे तो काय कन्फ्युजन होण्याचा भाग नाही आहे. आणि समुद्र पाण्याची क्षमता 36 ते 38 अशी असते त्यामुळे हा काय 71 PPM काय हा येणार नाही. विद्राव्य प्राणवायू हा आपल्याला 1 PPM पार्ट्स पर मिलियन म्हणजे 10 लाख भागामध्ये एक भाग जरी ऑक्सिजनचा असला तरी चालू शकतो, पण इतर माशांना मात्र तो 4 PPM आवश्यक आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये 25% कमी ऑक्सिजन असला तरी सुद्धा चालू शकतो. आता कोविडमुळे आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता का असते आणि त्याची इमर्जन्सी किती आहे हे लक्षात येत आहे, त्यामुळे माशांच्या बाबतीत सुद्धा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषतः हिवाळ्याच्या कालावधीमध्ये जी सकाळी सकाळी भूल येते तळ्यामधल्या माशांच्यावरती ही आपण लक्षात घेतली पाहिजे की ऑक्सिजन डिप्लिशनमुळे त्याच्यामधला प्राणवायू विद्राव्य प्राणवायू कमी झाल्यामुळे अशा प्रकारची भूल येते. तर त्यावेळेला पाणी ढवळणे त्याच्यामध्ये त्याच दुसरीकडचं पाण्याचा सोर्स नसेल तर त्याच तळ्यामधलं पाणी तुम्ही पंप लावून त्या ठिकाणी परत त्या तळ्यामध्ये जरी सोडलं आणि ते तुषारयुक्त असं जर तुम्हाला सोडता आलं तर अधिक प्रभावीपणे त्यातला ऑक्सिजन वाढायला मदत होईल. त्यानंतर खाद्य जे आहे या ठिकाणी आहे पहा, पहिल्या वर्षामध्ये हा सर्व भक्षी असतो म्हणजे त्याला जे काही मिळेल तो खाणार आहे. मग याच्यामध्ये काय काय खातो, तो लहान प्राणी लहान वनस्पती म्हणजे झू प्लँक्टन आणि फायटो प्लँक्टन. काल देशमुख साहेबांनी सुद्धा झू प्लँक्टन आणि फायटो प्लँक्टनवरती खूप चांगलं भाष्य केलं. एक इंजिनियर माणूस तेवढं करू शकतो, म्हणजे जे बायोलॉजिस्ट आहेत ते सुद्धा इतकं तपशीलवार सांगणार नाही इतकं त्यांनी त्याचं विवेचन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर त्याला आपण लहान प्राणी आणि वनस्पती म्हणजे सूक्ष्म प्राणी आणि वनस्पती, म्हणजे प्राणी प्लवक म्हणजे झू प्लँक्टन आणि फायटो प्लँक्टन म्हणजे वनस्पती प्लवक, तर हे सुद्धा खातात ते. त्यानंतर आता विशेष महत्वाची बाब म्हणजे स्वयंपाकघरात खरकटं जे असतं ते सुद्धा ते खातात, म्हणजे वेस्ट आपलं उरलेलं अन्न जे आहे ते सुद्धा त्यांना टाकलं तरी सुद्धा ते खाऊ शकतात. त्यानंतर तांदूळ कणी आहे, कोंडा आहे, हे आपण त्यांना म्हणजे रेडीली अवेलेबल किंवा आपल्या परिसरामध्ये जे स्वस्तामध्ये आणि सहज उपलब्ध होऊ शकतं असं खाद्य आपण त्याला देऊ शकतो. आणि जर आपल्याला अधिकतम मत्स्योत्पादन घ्यायचं असेल म्हणजे केज कल्चर सारख्या ठिकाणी किंवा एक तळ आहे, जसं आता देशमुख साहेबांनी 4 गुंठ्याच्या तळ्यावरतीच त्यांचे सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे, तसं जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल फीड जे आहे पॅलेटाईज फीड गोळी खाद्य जे आहे त्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. तर ते गोळी खाद्य द्यायचं आहे माशांच्या एकूण वजनाच्या त्याचं बायोमास जे असेल त्याच्या 2.5% इतकं आपल्याला ते गोळी खाद्याचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता माशांचं काय होतं, सुरुवातीला तो सर्व भक्षक आहे, नंतर नंतर त्याचे जसं तो मोठा होईल जाईल तसे त्याचे सुरुवातीला असणारे दात पडतात आणि त्यामुळे ते अधिक शाकाहारी बनतात. त्यानंतर त्यांना उकडलेल्या भाज्या पॉलिश कणी कोंडा तांदळाची कणी यांचं मिश्रण जर आपण एकत्रित करून जर दिलं तरीसुद्धा पंगेशेसची वाढ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये खाद्यावरती तुम्ही जास्त खर्च केला पाहिजे असं नाही, कारण आपण कालपासून हे पाहत आहोत की आपल्या संवर्धनामधला जो मुख्य खर्च आहे हा माशांच्या खाद्यावरचाच खर्च आहे आणि त्याच्यामध्ये मग FCR बघा वगैरे हा सगळा भाग येतो. तर त्यापेक्षा आपण आपल्याकडे जे उपलब्ध आपण जे खातो ते माशाला चालतंच ना, त्यामुळे ते जर आपण त्यांना व्यवस्थित पद्धतीने जर दिलं म्हणजे त्याच्यामधनं त्याचा व्यय जास्त होणार नाही, अपव्यय जास्त होणार नाही पण उपयोग जास्त होईल अशा प्रकारे जर आपण देत गेलो तर त्या ठिकाणी त्याचा निश्चितपणे खाद्यासाठी उपयोग होऊ शकतो. आता आमच्याकडचे काही मत्स्यशेतकरी असे आहेत, मत्स्य कास्तकार असे आहेत की गल्लीमध्ये सगळ्यांना सांगून टाकतात तुमच्याकडे चपात्या भाज्या चपात्या भात किंवा भाकरी वगैरे जर असतील तर त्यांनी बाहेर एक पिशवी टांगलेली असते तर त्याच्यामध्ये आणून टाका आणि नंतर हे काय करतात सगळ्या जमलेल्या समजा 5-25 भाकऱ्या किंवा चपात्या जमल्या तर त्या वाळवायच्या आणि वाळवून नंतर त्याचा चुरा करून किंवा एकदम पावडर करून ती त्या पेंडीमध्ये किंवा कणीकोंड्यामध्ये मिसळायची आणि ती माशांना द्यायची, त्यामुळे तुमचं खाद्यावरचा खर्च बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तर हे ज्याचं त्याचं तंत्र आहे मी तुम्हाला सांगितलं की जसं तुम्ही तुमचं इंडिजिनस टेक्नॉलॉजी वापराल, तुमचं जे ज्ञान आहे किंवा तुमची जी बुद्धिमत्ता आहे ती चांगल्या प्रकारे वापराल तेवढं तुम्हाला त्याच्यावरती पर्यायी मार्ग काढता येणार आहे. चांगली जर निगा राखली जोपासना केली
तर 7 ते 8 महिन्यामध्ये फंगशियस मासा हा सुद्धा 1 ते 1.5 किलो पर्यंत त्याची वाढ होते. त्याची काढणी जी आहे म्हणजे हार्वेस्टिंग, म्हणजे बघा तुमची कापणी जशी आहे, जसं आपण मत्स्य शेतीमध्ये सुद्धा हार्वेस्टिंगच म्हणतो, आमच्या इकडे सुद्धा फिश हार्वेस्टिंगच म्हणतात, म्हणजे काढणीच आहे ते. जसं आपण काढणी पश्चात व्यवस्थापन शेतीमध्ये आहे, तसं मत्स्य शेतीमध्ये सुद्धा मासेमारीनंतरचं व्यवस्थापन आहे, त्याला सुद्धा काढणी पश्चात व्यवस्थापन आपण म्हणतो. तर या ठिकाणी याची जी मासेमारी तळ्यातली करायची आहे, ही अंशतः काढणी केली जाते आणि पूर्णतः काढणी केली जाते. बऱ्याच वेळेला अंशतः काढणी जर केली आणि जर आपण तळ्याच्या काठावरतीच जर आपण मासे विकण्याची सुविधा उपलब्ध केली, जसं मी विजय पर्यटनचा अनुभव सांगितला, तसं त्याच्यामध्ये एखादी छोटी टाकी घेऊन आपण त्याच्यामध्ये जर मासे ठेवले जेवढे खपतात तेवढे आठवड्यातले 2-3 दिवस, तर त्या ठिकाणी लोकांना येऊन जर सांगितलं तर गावातले लोक येऊन त्या ठिकाणी घेऊन जातात. कारण आज ज्यांच्या ज्यांच्याकडून तुम्ही ऐकाल त्यांच्या त्यांच्याकडचं म्हणणं हेच आहे, जिवंत मासे विकले तर साहेब आम्हाला 4 पैसे जास्त मिळतात, नाहीतर मेलेले मासे जर व्यापाऱ्याच्या दारात घेऊन गेलं किंवा त्याला पकडून घेऊन जाऊन म्हटलं तर ते म्हणतील तो दर. आणि आपल्याकडे जर आपले जिवंत मासे असतील आणि जर समजा नाही खपले किंवा रेट नाही मिळाला, बार्गेनिंग करत बसायचं नाही, परत तळ्यात सोडायचं. वजन तर काही कमी होणार नाही, ते वाढणारच आहे, किंबहुना ते वजन वाढत जाणार आहे, ते कमी होणार नाही. हा आपल्या मत्स्यशेतीमधला फार मोठा फायदा आहे. तर याचा आपण जास्तीत जास्त कसं एन्कॅशमेंट करायचं हे ज्याचं त्याचं कौशल्य आहे, तर त्या पद्धतीने आपण जर केलं तर याच्यामध्ये निश्चित ही मासेमारी किंवा मत्स्यशेती सुद्धा आपल्याला फायदेशीर किफायतशीर होऊ शकते. त्यानंतर मासळी विक्रीमध्ये हेच तत्व सांगितलेलं आहे, ठराविक वारी आणि तळ्याच्या काठावरील जर विक्री आपण केली तर आपल्याला त्याच्यापासून चांगले रेट मिळू शकतात ग्राहक. आणि दुसरी गोष्ट काय होते, ग्राहकांना पण ताजी मासळी मिळते ना. आणि आता आपल्याकडे एवढी सुविधा आलेली आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला काय, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे मागणी, मला बाबा उद्या 2 किलो मासा पाहिजे किंवा 1 किलो पाहिजे, फंगस 1 किलो पाहिजे, त्याप्रमाणे तुमच्याकडे संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, ज्या दिवशी काढणार आहे सकाळपर्यंत जेवढी मागणी आहे त्याच्या दरम्यान तुम्ही काढून जर ठेवलेत तर ते लोक येऊन घेऊन जातील आपल्या याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला पुढचा जो काही खर्च आहे, संरक्षण वाहतुकीचा खर्च जो आहे, हा पूर्णपणे आणि विक्रीचा खर्च आपला टोटली तिथं थांबणार आहे. आणि तळ्यात जर पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी आपला पण सुद्धा त्या ठिकाणी ओढजाळ्याने मासे पकडू शकतो, तर त्याला काही प्रश्न नाही. जेवढे खपतील तेवढे खपवायचे आहेत, विकायचे आहेत, आणि नाही खपणारा माल परत आपण पाण्यामध्ये सोडून देणार आहोत. आता काही काही लोक 2 दिवस सुद्धा ठेवतात. आता विजय पडणे सांगितलं की आम्ही 2 दिवस सुद्धा मासे ठेवतात, नंतर दुसऱ्या दिवशी राहिला तर तो माल पाण्यातच असल्यामुळे 1-2 वेळा पाणी म्हटले आम्ही बदलतो आणि तेच मासे तसेच त्या टाकीमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी गिराईक आले की दुसऱ्या दिवशी देऊन टाकतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये काहीतरी, नाहीतर येईल माझा हरी आणि देईल परंडावरी, असं आपण ती भूमिका थोडीशी सोडायला पाहिजे. आणि आता आपण सोडायला लागलेलो आहोत, त्यामुळे असे मार्ग आपण जर चोखाळले तर आपल्याला निश्चितपणे याच्यामध्ये 100 ते 150 रुपये हा दर मिळतो. आता बघा प्रत्यक्षात त्याला 200-250 रुपये रेट मिळालाय, पण माझ्या याच्यामध्ये मी 100 ते 150 घेतलेलं आहे. कारण उद्या मला असं कोणाचं हे नको आहे की साहेब तुम्ही सांगितलं की माझं असं फसलं, बघा नाही फसणार, फसण्यासाठी नाही सांगितलेलं आहे. जे बिघडलेलं असेल ते दुरुस्त करायसाठी आम्ही आहोत, बिघडलेलं घडवायचं आहे, घडलेलं बिघडवायचं नाही. तर या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला किंवा जे लोक तुमच्याकडे मार्गदर्शनार्थ येतील त्यांना ह्या गोष्टी तुम्ही समजावून सांगा, पटवून सांगा आणि त्यांना तुम्ही त्यांच्या तळ्यामध्ये मत्स्यपालन करायला प्रवृत्त करा. आणि याच्यामधून सर्वसाधारणपणे 20 गुंठ्याचं तळ जरी त्याचं असेल तर त्याच्यामध्ये 1 लाख रुपयेपर्यंत सुद्धा तो नफा त्या ठिकाणी मिळू शकतो. आता शेतकरी परिचय, आपल्या जवळपास जे करणारे शेतकरी आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. सुभाष पाटील, कारभारवाडी तालुका करवीर, यांनी सुद्धा मातीच्या शेततळ्यामध्ये स्प्रिंकलरची सोय केलेली आहे. आणि सुरुवातीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे पाईपमधनं पाणी येणारं जे तळ दाखवलेलं आहे ते तळ सुभाष पाटलांचं आहे कारभारवाडीच्या. आणि करवीरमधनं आम्ही जे आपली डेमॉन्स्ट्रेशनची योजना आहे प्रात्यक्षिकाची, या अंतर्गत सुद्धा सुभाष पाटलांना आपण बीज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांच्याकडे फंगससुद्धा चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे, यांची मुलाखतसुद्धा घेतलेली आहे चॅनलवाल्यांनी. आणि मला वाटतं साम वगैरे याच्यामध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर दुसरे आहेत बाळासाहेब निकम. मी जे तुम्हाला आता सांगितलं की जे आमच्या मत्स्य
विभागासाठी मत्स्यव्यवसाय विभागासाठी जे तज्ज्ञ दोन नेमलेले आहेत तर त्याच्यामध्ये बाळासाहेब निकमांचा सुद्धा समावेश आहे. तर त्या ठिकाणी नंदवाळचा जो तलाव आहे म्हणजे स्थानिक स्तर पाटबंधारे विभागाचा, तर त्या ठिकाणी साधारण हा 16 ते 18 हेक्टरचा साधारण हा तलाव आहे. तर या तलावामध्ये म्हणजे नंदवाळ म्हणजे जिथं विठ्ठलाचं प्रसिद्ध मंदिर आहे तर त्या ठिकाणी हा तलाव आहे. तर स्थानिक स्तर पाटबंधारे तलावामध्ये पिंजरा पद्धत त्यांनी केलेली आहे, त्याचे पुढे फोटो आहे ते दाखवतो तुम्हाला. तर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा चांगलं याच्यामध्ये उत्पादन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तो पंगेशियस साफ करून कट करून प्लॅस्टिकचे डबे घेतलेले आहेत आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये त्यांनी तो साफ केलेला ड्रेस केलेला 1/2 किलो 1 किलो असे ते डबे तयार केलेले आहेत आणि डिफ्रीजर त्यांनी घेऊन डिफ्रीजरमध्ये तो माल ठेवलेला आहे आणि त्याची विक्री जसे लोक येतील बा तुम्हाला 1/2 किलो पाहिजे तर 1/2 किलो घेऊन जावा, 1 किलो पाहिजे 1 किलो घेऊन जावा. म्हणजे जसं आपल्याला श्रीखंड वगैरे मिळतं आम्रखंड श्रीखंड तशा पद्धतीत ते डबे वापरून त्यांनी तो मासे विक्री त्या ठिकाणी केलेली आहे. ती सुद्धा एक आदर्श पद्धत आहे. त्यानंतर आत्ता मी तरणाळे साहेबांचा उल्लेख केला, RTO मधनं रिटायर्ड इन्स्पेक्टर आहेत ते RTO इन्स्पेक्टर. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वाठारमध्ये एक शेततळं काढलेलं आहे साधारण 12 ते 13 गुंठ्याचं आणि त्या ठिकाणी त्यांनी लाईनिंगचं शेततळं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फंगेशियसची शेती त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आता तरणाळे साहेबांचंच आपण उदाहरण घेऊया. या ठिकाणी त्यांच्या शेततळ्याचा तपशील आहे, ठिकाण वाठार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, 33 मीटर बाय 45 मीटर या आकाराचं त्यांचं शेततळ आहे. जलविस्तार साधारण 15 गुंठे आहे. त्यानंतर पंगेशियस मत्स्य संवर्धनाचा तपशील आहे, मत्स्यबीज संचयन त्यांनी 1 ऑगस्ट 2019 रोजी केलेलं आहे. त्यानंतर त्यांची संख्या होती 1000 मत्स्यबीज होतं, लांबी होती 12.5 सेंटीमीटर, वजन होतं 135 ते 150 ग्रॅम. म्हणजे मी तुम्हाला बोललो की साधारण 100 ग्रॅम ॲव्हरेजचे बीज लोक टाकायला लागलेले आहेत, 2 बोटीपेक्षा म्हणजे फिंगरलेंथपेक्षा अशा प्रकारचं मत्स्यबीज वजनावर घेऊन त्या ठिकाणी त्यांनी सोडलेलं आहे. एकूण त्यांनी 125 किलो मत्स्यबीज म्हणून त्या ठिकाणी सोडलेलं होतं. वाहतूकसह त्यांना बीजाची किंमत पडलेली आहे 25,000 रुपये. त्यानंतर त्यांनी खाद्य गोळी खाद्य वापरलेलं आहे पॅलेटाईज स्पीड ABS कंपनीचं, ABIS कंपनीचं आणि एकूण खाद्य त्यांना 1050 किलो लागलेलं आहे, 30 बॅग, 35 किलोची 1 बॅग, याच्याप्रमाणे 30 बॅग त्यांनी वापरलेल्या आहेत संवर्धन कालावधीमध्ये. आणि एकूण त्यांना जो खर्च आलेला आहे म्हणजे खाद्याचा खर्च आहे 43,500 रुपये आणि साधारण संवर्धन कालावधी त्यांचा 10 महिने इतका आहे. मत्स्योत्पादन आणि विक्री 15 मे ते 10 जून या कालावधीमध्ये 8 ते 10 वेळा म्हणजे जे मासे पकडणार आहे ते लोक बोलवून त्यांनी ते बाजार म्हणजे वडगावचा बाजार असेल, वारण्याचा बाजार असेल तर त्याच्या ठिकाणी त्यांनी तो मासा पकडून त्या ठिकाणी पाठवलेला आहे त्या कोळ्यांच्या मार्फत. आणि साधारण त्यांना 910 किलो इतकं 10 महिन्यामध्ये त्यांना मत्स्योत्पादन मिळालेलं आहे. म्हणजे बघा, वजनावरती बीज घेतलं 1,250 किलो आणि वजनावरतीच माल विकला 910 किलो, तर काही आणि रेस्टोर असेल तर त्यांचं त्याच्यामध्ये आलेलं नाही. आपल्या याच्यामध्ये विक्री दर त्यांना 120 ते 150 रुपये मिळालेलं आहे आणि एकूण विक्री किंमत त्यांना 1,17,000 इतकं मिळालेलं आहे पहिल्या वर्षीच्या याच्यामध्ये. मासेमारीचा मासेमारी वाढणं खर्च त्यांना 5,000 आलेला आहे आणि निव्वळ नफा 15 गुंठ्यातनं त्यांचा 45,000 रुपये इतका आहे. म्हणजे बाकी जे आपण फायदे सांगितलेले आहेत हे फायदे सोडून म्हणजे शेत त्यांनी त्यांची सुद्धा ऊस शेती वगैरे आहे, मग रासायनिक याचा खर्च आता आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांची किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच्याबद्दल कुणाला तरी दोष देण्यापेक्षा दोष देऊन काही किमती कमी होणार आहेत का, ते आपल्या हातात नाही. म्हणजे जे आपल्या हातात आहे ते आपण शेतकऱ्यांना करायला सांगू शकतो. तर त्या पद्धतीने जर असं आपण केलं तर त्यांनी दुसरं मत्स्यबीज संचयन पण केलेलं होतं जे 29 ऑगस्ट 2020 केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 17,000 मत्स्यबीज त्याच तळ्यामध्ये सोडलेलं आहे. त्यावेळेला सोडताना 440 किलो त्यांनी सोडलेलं आहे हे आणि दर 200 रुपये किलो म्हणजे बीजाचा त्यांना लागलेला आहे. म्हणजे बीजाचा दर आणि तुमच्या विक्री माशाचा दर हा जवळपास सारखाच आहे, त्यामुळे काही फारसं आपण तोट्यात जाण्याची शक्यता फार कमी आहे. आता यामधून त्यांना ज्यावेळेला मी त्यांची मुलाखत घेतली किंवा ही माहिती घेतली त्यानंतर त्यांना साधारण 2 टन ते 2.25 टन त्याच्यापासून म्हणजे 440 किलो जे टाकलेलं आहे त्याच्यापासून त्यांना
मत्स्योत्पादन अपेक्षित होतं आणि बहुतांशी त्यांना ते त्याप्रमाणे मिळालेले आहे. म्हणजे 2000 किलोच्या वरती निश्चितपणे त्यांना मत्स्योत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. मग हा फायदा त्यांचा निश्चित लाखाच्या वरती दुसऱ्या वर्षी गेलेला आहे. आता अनुभवातनं त्यांच्या काय आपण घेऊ शकतो की हा व्यवसाय फायदेशीर आहे. खाद्य याच्यामध्ये स्वस्त थोडं मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आता त्यांनी बघा म्हणजे 35 ते 45 रुपये किलोचं खाद्य घेतलं त्याच्याऐवजी देशमुख साहेबांनी काल जसं सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला जर त्याचं खाद्य जर तयार करता आलं, एक महिन्याचं खाद्य तयार करायचं वापरायचं परत दुसऱ्या महिन्यात करायचं असं जर करता आलं तरी हा खाद्याचा खर्च त्याचा कमी होणार आहे. म्हणजे 50% पर्यंत येणार आहे. त्यानंतर मोठे मत्स्यबीज जर आपण साठवले तर ते किफायतशीर होतं, त्याच्यामध्ये मर कमी होते, मरतूक कमी होते. तर ह्या त्यांच्या अनुभवातनं आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर 70 ते 80 रुपये किलोने मारून नेतात. स्वतः विक्री फायदेशीर असते आणि लहान आणि मध्यम प्रमाणात याचा व्यवसाय करावा असं त्यांचा कर्नाळे साहेबांचा अनुभव आहे. आता त्यानंतर जिवंत विक्री करायची, कालपासून आपण दोघा तिघांचे अनुभव पण ऐकले. काही लोक त्याच्यामध्ये बांबूचं फ्रेम करून त्याच्यामध्ये 300 मायक्रॉनचं हे टाकणार आहेत, PVC टाकणार आहेत, पॉलिथिन लाईनिंग टाकणार आहेत, त्यांचं छोटं तळ्या टाईप करणार आहेत आणि त्याच्यामध्ये 2-3 फुटाची पाण्याची पातळी ठेवून त्याच्यामध्ये मासे ठेवून जिवंत माशाची विक्री करणार आहे. त्यामुळे आत्ता आपण शेतकऱ्यांच्या डोक्यात एकच बसवलं पाहिजे, अरे तू मासे तुझं तू विकू शकतोस, बीज तुला आम्ही उपलब्ध करून देऊ, खाद्य काय द्यायचं हे आम्ही तुला सांगू, तुला गोळी खाद्य तयार करायचं असलं तर त्याचं प्रशिक्षण देऊ. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना उद्युक्त करा. आणि माझं तुम्हाला अपील आहे आणि परीट साहेब पण माझ्या इथे उजव्या बाजूला आहेत, तर आपण सत्कार करू खास रामितीमार्फत की जे लोक जास्तीत जास्त तळी त्यांच्या कार्यक्षेत्रातले याच्याखाली आणतील आणि त्यांचा आपण उमेश पाटील साहेबांच्या हस्ते सत्कार करू. मग ते JDA असतील तर आणखीच चांगलं आहे, दुधात साखर आहे. कुठल्याही जरी याच्यावरती खुर्चीत साहेब असले तरी शेतकऱ्याबद्दल नितांत आदर. आता सुद्धा कारंडे साहेबांनी सांगितलं की उमेश पाटील साहेबांच्यामुळे आणि RR पाटील साहेबांच्यामुळे मी हे इतकं भरभराटीला येऊ शकलो. असे आपण आपण आयुष्यात येऊन काय करणार आहे, नोकरी तर प्रत्येकालाच करायची आहे. मित्र लक्षात ठेवा, आपण आदरणीय नाव घेतो, आमचे आदरणीय पुण्याचे प्रबोधनी चालवणारे साहेब मला कलेक्टर होते अलिबागला, अविनाश धर्माधिकारी साहेब, तर हे काय सांगायचे आम्हाला, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, ते सांगायचे की शासकीय अधिकारी कर्मचारी हे शासनाचा पगार घेणारे, शासनाचा मानधन किंवा वेतन घेणारे पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते असले पाहिजे. मग तुम्ही हे प्रिव्हिलेज घ्या, तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुम्ही झोकून देऊन काम करा तर तुमचं काम लोकांच्या लक्षात राहणार आहे. लक्षात आलं की नाही, म्हणजे ह्या अधिकारी लोकांची नावं आज सुद्धा लोक का घेतात, त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमची आयडेंटिटी एक त्या ओळख निर्माण करा आणि त्यातनं जास्तीत जास्त शेतकरी या माध्यमातून तुम्हाला कसे त्यांच्या तळ्यामध्ये मासे सोडतील या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहा अशी माझी तुम्हाला खरं म्हणजे कळकळीची विनंती आहे. आणि जर आपण जिवंत मासा त्या ठिकाणी विकायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला चांगला दर मिळणार आहे. विक्री याची मार्च ते मे मध्ये करणं आवश्यक आहे आणि याला एकच सेंट्रल काटा असतो पॉपलेट सारखा किंवा याच्यासारखा आणि याचं ड्रेसिंग सुद्धा सोपं आहे. हे प्रत्यक्ष ज्यांनी केलेलं आहे, ज्यांनी खाल्लेलं आहे, त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यामुळे हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे फक्त आपण इच्छुक आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया आणि त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारचेच आपल्याला यशोगाथा मिळेल. मला दरवेळेला तीच यशोगाथा सांगायला लागणार नाही अशी मी या प्रशिक्षणातून अपेक्षा व्यक्त करतो. हा, आता या मत्स्य जातीचे गुणधर्म आपण थोडेसे बघितलेले आहेत, तरी आपण फास्टमध्ये याचा परत एकदा रिव्ह्यू घेऊया. जलद वाढणारे असावे, म्हणजे पंखशेत जलद वाढतो, आकार मोठा होतो, बाजारात भाव चांगला आहे, चांगली मागणी आहे, चवदार आहे. तळी तलाव आणि जलाशय म्हणजे आपण शेततळ्यामध्ये जे काही त्याला मिळेल तो सर्वभक्षक असल्यामुळे खाणार आहे आणि पहिल्या वर्षातच सर्वभक्षी आहे, त्यावेळेतच आपण काढून त्याला विकून टाकणार आहोत, त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे. अन्नाकरता परस्पर स्पर्धा देखील होणार नाही आहे, मत्स्यभक्षक नाही आहे, एकच जात आपण केली तरी सुद्धा चालू शकते. बीज तळी तलाव यांच्या परिसरातच उपलब्ध असावे, बीज याचं आपल्याला उपलब्ध होऊ शकते जसं आपल्याला पाहिजे तसं, 2 इंची पाहिजे असेल 2 इंची मिळेल,
जर 100 ग्रॅम 150 ग्रॅम 200 ग्रॅम पाहिजे असेल तरी सुद्धा त्याप्रमाणे आपण त्याची उपलब्धता शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो. त्यानंतर आपल्या तापमानाला आणि वातावरणाला तो जगवाने वाढू शकतो. आपल्याला 3 ते 4 उदाहरणं या ठिकाणी सांगितलेली आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दलही काही आपल्या मनामध्ये काही किंतू असण्याचं कारण नाही आहे. त्याबद्दल आपण नेहमी कॉन्फिडंट राहायला हरकत नाही. त्यानंतर परस्पर स्पर्धा आणि अनिष्ट परिणाम त्याचा एकमेकावर होणार नाही आहे. एकमेकांना ते पूरक एकच केले तरी सुद्धा चालू शकते किंवा बाकीच्या IFC सोबत सुद्धा आपण त्याचं घेऊ शकतो. पूरक खाद्य खाऊन त्याचा उपयोग वाढीसाठी करू शकतील अशा जाती आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. आपले जे फोटो आहेत बघा, फोटो जरा दाखवा, त्याच्यामध्ये ह्यांचे फोटो आहे. ही संपली आहे, फोटो आपण काढले ना, त्याच्यामध्ये ते ह्यांचे फोटो आहेत निकमाचे, ते घेऊया सर.